आपल्या देशामधील तरुणाईच्या अलौकिक बुद्धिमत्तेवर आणि ज्ञानावर आपला देश महासत्ता होणार आहे. माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपला देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहिलं आहे. त्यामुळे आपण यापुढील काळात ज्या क्षेत्रामध्ये काम करणार आहोत त्या क्षेत्रामध्ये आपल्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा उपयोग देश महासत्ता होण्यासाठी करा, असा मौलिक सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश मिळवलेल्या गुणवंतांना दिला आहे. कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमदार आशुतोष काळे यांच्या वतीनं कोपरगाव विधानसभा मतदारसंघामधील इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश मिळवलेल्या गुणवंतांचा आणि त्यांच्या पालकांचा आमदार काळेंच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम सर जे मिसाईल मॅन म्हणून पण ओळखले जातात, त्यांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं आपला देश हा महासत्ता होणार. महासत्ता कशाच्या जोरावर होणार आहे तर आपल्या सर्वांच्या तुमच्या माझ्यासारखे तरुण यांच्या विश्वासावर त्यांनी आपला देश महासत्ता येईल असं त्यावेळेस सांगितलेलं होतं. तुम्हाला खात्री आपल्यासारखे तरुण जर या देशामध्ये ज्या ज्या कुठल्या आपण क्षेत्रामध्ये काम करा त्याच्यामधून निश्चितपणे आपला देश जगात एक नंबर झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करा माझी एवढीच विनंती राहील, आपला देश कसा घडेल, आपला देश पुढे कसा जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची विनंती करतो. आपण सर्वजण जे आपल्या आज प्रमुख पाहुणे आलेले सिने अभिनेते प्रसादजी होक यांना आपण सर्वजण बघत आलेले, धर्मवीर पिक्चर असेल, उराळा पिक्चर असेल, महाराष्ट्राची हास्यजत्रा असेल, याच्यामधून आपण जज म्हणून किंवा एक डायरेक्टर म्हणून पण आपण अनेक पिक्चर त्या ठिकाणी लोकांच्या मनोरंजनासाठी आणले किंवा त्याच्यामध्ये काम केलं आणि त्याच्यामधून आमचं चांगल्या पद्धतीने मनोरंजन झालं. मी कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने आपलं स्वागतही करतो आणि आपलं नाव अभिनय क्षेत्रामध्ये मोठं आहेच, परंतु अजून मोठं व्हावं आणि अजून आपल्याला पुरस्कार आणि अजून आपले पिक्चर त्याच्या माध्यमातून आमचं मनोरंजन व्हावं अशा प्रकारची शुभेच्छा, अशा प्रकारची प्रार्थना साईबाबांच्या चरणी करतो आपल्या या कार्यक्रमासाठी. तरी याप्रसंगी मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ते बोलताना म्हणाले की गुणवंतांच्या यशामध्ये सर्व पालकांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मोठे योगदान असून ते देखील अभिनंदनास पात्र आहेत. भावी जीवनामध्ये मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहून यश संपादित करा आणि आपले उज्ज्वल भविष्य घडवा. शिकून मोठे जरूर व्हा आणि त्याचबरोबर देशाचा आदर्श नागरिक होऊन देशाच्या प्रगतीसाठी आपल्या अलौकिक बुद्धीचा उपयोग करा आणि आपल्या कोपरगावचे व पालकांचे नाव उज्ज्वल करा, अशा शुभेच्छा सिने अभिनेते प्रसाद ओक यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारानिमित्त कोपरगावात येणं झालं आणि त्यानिमित्ताने माननीय आमदार आशुतोषजी काळे यांची भेट झाली. काळेसाहेबांना प्रचंड मोठा वारसा 3 पिढ्यांचा माननीय कैलासवासी शंकररावजी काळे, त्यानंतर माननीय अशोकजी काळे आणि आता आशुतोषजी काळे, उच्च विद्याविभूषित घराणा असं म्हणता येईल आपल्याला. स्वतः आशुतोषजी परदेशात शिकून आले पण तरी परदेशात थांबले नाहीत. कोपरगावच्या विकासासाठी, पर्यायी महाराष्ट्राच्या विकासासाठी, पर्यायी भारताच्या विकासासाठी इथे येऊन समाजकारण करणं, राजकारण करणं हे त्यांना महत्त्वाचं वाटलं. हा मला फार कौतुकाचा मुद्दा वाटतो. ज्या पद्धतीने आशुतोषजी या भागात काम करत आहेत ते खरोखर उल्लेखनीय आहे, वाखाणण्यासारखं आहे. मग रस्ते असतील, पाणी प्रश्न असेल, अत्यंत हिरिरीने ते हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या मध्ये उतरलेले आहेत, उतरत आहेत. आणि आज या कार्यक्रमातून दिसलं की सामान्य माणसांचं प्रेम असलेला आमदार आहेत माननीय आशुतोषजी आणि हे प्रेम त्यांना कायम मिळत राहील कारण ते काम करत राहणार आहेत. आणि त्यांचे विचार मला फार आवडले की भारत महासत्ता कसा बनेल याचा विचार आज विद्यार्थ्यांनी केला पाहिजे आणि त्या दृष्टीने पावलं टाकली पाहिजे. तर मला असं वाटतं हे विचार सुशिक्षित आणि उच्च शिक्षित माणसाचेच असू शकतात, त्यामुळे ते आशुतोषजींचे आहेत. आज त्यांना भेटून कोपरगावमध्ये फार बरं वाटलं. रयत शिक्षण संस्थेचा भला मोठा मजबूत पाया त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच्याच जोरावरती अत्यंत समृद्ध काम इथून पुढे महाराष्ट्रात करतील अशी आशा वाटते. आशुतोषजींना इथून पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. याप्रसंगी
कर्मवीशंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येनं हजर होते. एसएनएम मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.